नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. हे पहा मित्रांनो, व्हॉट्सअपला एक खूप छान मॅसेज मला आला होता, तो मॅसेज तुम्हाला वाचून दाखवावा असा वाटला. खूप महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, तुमच्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये हा जो मुद्दा आहे तो खूप महत्त्वाचा आहे. खूप छान आर्टिकल आहे, ते तुम्हाला वाचून दाखवतो. फक्त 1 ते 2 मिनिटं राहतील, पूर्ण व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला एक चांगला संदेश ऐकायला मिळणार आहे. बघा मित्रांनो, हा विचार काय आहे. एखाद्याने 22व्या वर्षी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं, म्हणजे 15वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं, आणि पहिला जॉब मिळवण्यासाठी त्याला 5 वर्षे लागली. एखादा 25व्या वर्षी एका मोठ्या उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि 50व्या वर्षी वारला. एखादा वयाच्या 50व्या वर्षी मोठा उद्योग साम्राज्याचा मालक झाला आणि 95 वर्ष जगला. एखाद्याचं लग्न वयाच्या 20व्या वर्षी झालं आणि एखाद्यानं 40व्या वर्षी लग्न केलं, तर एखादा अजूनही अविवाहित आहे. ओबामा 55व्या वर्षी रिटायर झाला आणि ट्रम्पने 70व्या वर्षी सुरुवात केली. या जगात प्रत्येकजण आपल्या टाईम झोनमध्ये काम करत असतो. काही लोक आपल्या किती पुढे गेलेत असं वाटतं, तर काही लोक आपल्या मागे पडल्यासारखं आपल्याला भासत राहतं. पण खरं सांगू, इथे प्रत्येकजण आपल्या स्वतःची शर्यत आपल्या स्वतःच्या विशिष्ट टाईममध्ये धावत असतो, टाईम झोनमध्ये धावत असतो, जिथे तुम्ही एकटेच पळताय. पुढे जाणाऱ्यांवर जळू नका, बरं का? कारण तुम्ही तुमच्या टाईम झोनमध्ये पळताय, एकटेच पळताय, म्हणून पुढे जाणाऱ्यांवर जळू नका. मागे पडलेल्यांवर हसू नका, ते त्यांच्या टाईम झोनमध्ये आहेत आणि तुम्ही तुमच्या टाईम झोनमध्ये आहात. चिंता सोडा, अहंकार सोडा, रिलॅक्स व्हा. तुम्ही कुणाच्या पुढे नाही आणि तुम्ही कुणाच्याच मागे नाही. त्यामुळे आपण आपलं आयुष्य जे आहे प्रत्येक वेळेस कम्पेअर करत असतो प्रत्येकाशी. बाबा, तो माझ्यापेक्षा किती यशस्वी आहे, तो माझ्यापेक्षा किती चांगल्या प्रकारे काम करतो, तो माझ्यापेक्षा किती पुढे आहे. तर या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा. तो वेगळ्या परिस्थितीमधून पुढे आलेला आहे, तुम्ही वेगळ्या परिस्थितीतून पुढे आलेला आहात. त्याचे प्लस मायनस पॉईंट वेगळे आहेत, तुमच्यातले पण प्लस मायनस पॉईंट म्हणजे तुमच्यातले गुणवैशिष्ट्य वेगळे आहे. तो आज ज्या स्थितीमध्ये आहे त्याच्यापेक्षा चांगल्या स्थितीमध्ये कदाचित तुम्ही पुढच्या काळामध्ये असाल, बरं का? कारण एक डायलॉग आहे पिक्चरमधला की आज मैं हूँ जहा कल कोई और था, आज मैं हूँ जहा कल कोई और था, ये भी एक दौर है वो भी एक दौर था. त्यामुळे प्रत्येक झोन आपल्या विशिष्ट अशा टाईम झोनमध्ये जगत असतो. तुम्हीसुद्धा तुमच्या टाईम झोनमध्ये जगत आहात. एकमेकांशी कंपॅरिझन करणं सोडा. आपण स्वतः कसं स्वतःला डेव्हलप करू शकतो, स्वतः कुठे आहात आणि कुठं पोचायचं आहे याचा विचार करा. यश नक्कीच तुम्हाला पुढे मिळणार आहे. तर तुम्हाला हा विचार कसा वाटला नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करून आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.